नमस्कार मित्रांनो, तुफानके आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर बिना ओटीपीने कसं पाहायचं ते आज आपण पाहणार आहोत. म्हणजे आपला रजिस्ट्रेशन नंबर कसा बघायचा, रजिस्ट्रेशन नंबर बघितल्यानंतर आपल्याला पीएम किसानचं स्टेटस बघता येतं, आपला हप्ता आलेला आहे किंवा नाही. तर सर्वप्रथम पीएम किसान हे नाव सर्च करून आपल्याला ती वेबसाईट ओपन होईल. त्यात ही आता नवीन वेबसाईट झालेली आहे मित्रांनो, यात बदल केला गेलेला आहे. तर त्यामुळे बघा, खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला बेनिफिशियरी स्टेटस, हे बघा बेनिफिशियरी स्टेटस 5 नंबरचं जे ऑप्शन आहेत बेनिफिशियरी स्टेटस, याच्यावर क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्याला याच्यावरून आपला रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा आहे ते बिना ओटीपी, ते आज आपण पाहणार आहोत. बेनिफिशियरी स्टेटसवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. त्यात बघा, मोबाईल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर हे आपल्याला काहीच माहीत नाही. तर त्याच्यावरती बघा, नो युअर रजिस्ट्रेशन नंबर. तर रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्यानंतर आपल्याला इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा टाकून गेट डाटावर क्लिक केल्यानंतर पूर्ण माहिती मिळते. परंतु आता आपण ते माहीत नाही म्हणून नो युअर रजिस्ट्रेशन नंबर याच्यावर क्लिक करायचं आहे. ते बघा, वरती दिलेलं आहे नो युअर रजिस्ट्रेशन नंबर, याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुढील पेज ओपन होईल. त्यात बघा, मोबाईल नंबर कॅपचा टाकून गेट मोबाईल ओटीपीवर क्लिक करायचं आहे. इथं मोबाईल नंबर तो टाकायचा आहे जो आपण ज्या वेळेस आपण KYC केलेला आहे तेव्हा जो नंबर टाकलेला आहे तो नंबर इथे टाकून कॅपचा टाकून नंतर गेट मोबाईल ओटीपीवर क्लिक करायचं. गेट मोबाईल ओटीपीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे बघा, अशा प्रकारचं एरर येईल, टेक्निकल एरर, प्लीज ट्राय आफ्टर सम टाईम असं येईल. परंतु आपल्याला त्याच्यावरती बघा, रिसेंट ओटीपी हे दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. रिसेंट ओटीपीवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुढे मोबाईल नंबर ओटीपी हा बॉक्स येतो. परंतु आपल्याला ओटीपी काही येत नाही किंवा आला नाही, त्याच्यामुळे गेट डिटेलवर क्लिक करायचं आहे. बघा, ओटीपीच्या खाली गेट डिटेलवर क्लिक करायचं आहे, ओटीपी टाकायचा नाही. गेट डिटेलवर क्लिक केल्यानंतर बघा, आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि नाव इथे दिलेलं आहे. ते येतं मित्रांनो, हा नंबर घेऊन आपण आपला स्टेटस बघू शकतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, धन्यवाद.